महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह। 74वा प्रजासत्ताक दिनानिमित्त खरवंडी कासार येथे विविध कार्यक्रम आयोजित। काल 26 जानेवारी रोजी खरवंडी कासार येथे 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ज्यांनी देशासाठी बलिदान केले अशा शूरवीरांच्या गाथा या ठिकाणी अनेक नवतरुणांना दिल्या। याच प्रजासत्ताक दिनानिमित्त भगवानगड संस्थानचे भगवान विद्यालय, खरवंडी कासार व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच भगवान महाविद्यालय ज्युनियर कॉलेज खरवंडी कासार येथील विद्यार्थ्यांनी सकाळीच प्रभात फेरी काढून गावातील वेशीवर असणारे ध्वजारोहण केले। नंतर खरवंडी कासार ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच प्रदीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सेवा सोसायटीचे ध्वजारोहण करून भगवान विद्यालय या ठिकाणी मुख्याध्यापक जी के भालेराव यांच्या हस्ते झाले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगवानगड ट्रस्टचे संचालक पांडुरंग आंधळे तसेच भगवानगड प्रतिनिधी म्हणून हरिभक्त परायण गीते महाराज हे यावेळी उपस्थित होते। तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेचे आयोजन हायस्कूल कॉलेज मराठी शाळा या ठिकाणी केले गेले। या स्पर्धेतून प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना बक्षीसही देण्यात आले। तर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्यांनी रक्ताचे पाणी करून या देशाची सेवा केली त्या महान हुतात्म्यांना आम्ही आज अभिवादन करत आहोत। यावेळी अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले। स्वराज लाईव्ह साठी कॅमेरामन रामदास ढाकणे सह विजय शिवगजे, उपसंपादक नाशिक विभाग अहमदनगर। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।